नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय। तर मी तुम्हाला किल्ला रोहिडा याची थोडक्यात माहिती सांगेन, थोडा इतिहासही सांगेन, व किल्ल्याला किती रॅबिट लागली तेही सांगेन। किल्ल्याला एकूण 464 गुण्या रॅबिटच्या लागल्या आणि 164 मातीच्या गुण्या, अशा 600 गुण्या पूर्ण किल्ला लागल्या आहेत। आणि किल्ल्याचा थोडाफार थोडा इतिहास म्हणजे, आदिलशाहीने घातला वेढा, त्याला शिकवला दडा, असा छत्रपतींचा रोहिडा। जेव्हा आदिलशाहीने 23 किल्ले दिले होते, त्यातला हा एक किल्ला। किल्ल्याचा फार काही इतिहास नाही, पण बाजीप्रभू देशपांडे व छत्रपतींची झालेली पहिली भेट म्हणजेच किल्ला रोहिडा, एक अपरिचित किल्ला। आमचा एक वाद असतो की एक अपरिचित किल्ला परिचित करायचा। आता किल्ल्यावर जेव्हा आपण बघू, तो वाघराई बुरुज आपल्याला दिसतो। या वाघराई बुरुजची अशी वैशिष्ट्य की हा बुरुज त्या काळात छत्रपतींचा आवडता बुरुज म्हणून ओळखला जायचा। आता आपण जसे पुढे येऊ, तर इथे आपल्या तटबंदी पाहायला मिळेल। किल्ल्यावर काही प्रमाणात तटबंदी आहे, तसेच आपल्याला इथे बुरुज दिसेल। या बुरुजांची अशी वैशिष्ट्य की बुरुज अर्धवर्तुळ आकार आहेत। बघा, बुरुजाचा आकार अर्धवर्तुळ आकारमध्ये येतो। तसंच आपण जेव्हा पुढे येतो, जेव्हा किल्ल्याच्या आपण पायथ्याशी येतो, तेव्हा आपल्याला गणेश दरवाजा, काही वाड्यांचे अवशेष, तलाव पाहायला मिळेल।